सुप्रभात। झोपलास नाहीये ग तो रात्री, जेमतेम 2-2.5 तास झोपला असेल। तुझ्याशी बोलत होता वाटत दूरध्वनीवर। नाही ग आजी, त्याच्या कामाच्या वेळाच तशा आहेत ना ग। अरे हो, विसरलेच मी, रात्रीचं काम करायला लागतं ना बिचाराला। हो ना ग आजी, आता सुद्धा ना घाई गडबडीत गेलाय, काही न खाता पिता। अरे देवा आजी, मला तर ना त्याची खूप काळजी वाटते ग, कस जमणार आहे त्याला हे दोन्ही। हो ग, तारेवरची कसरतच होणार आहे त्याची। किती दिवस अजून हा धावपळ करणार आहे ना, काय नाही। आणि तब्येतीवर परिणाम व्हायला नको त्याच्या, म्हणजे हे सततचं काम आणि खाण्यापिण्याचे हाल। तेच ना ग। बरं चल, झाला माझा डबा भरून, मी डबा देऊन येते त्याला। हा हो हो। अगं, काकडीचे काप आणि त्याच्या आवडीचं लिंबाचं लोणचं घेतलंस ना? हो घेतलंय। हा, आणि त्याला समजाव जरा, म्हणाव आता फार काळ ही धावपळ झेपणार नाहीये त्याला। हो आजी, मी त्याला सांगणार आहे, तू तुझी नोकरी सोड बापा। हो ना, बघू ऐकतोय का माझं। हा हो, चल निघते। ये काका, ठाणे ब्रांच ला गेलेत, मांजे नको आहे ना बाहेर। हो भेटले मी तिला। काय आणलं तू? डबा आणलाय तुझ्यासाठी, खाऊन घे पटकन, सकाळी काहीच खाल्लं नाहीस ना तू। हात धुन। अरे ठीक आहे रे, मी भरवते। एवढी काळजी आहे माझी? काकडीचे काप आवडतात ना? नचिकेत, तुला हे सगळं जमणार आहे का? काय? अरे तुझी नोकरी आणि हा व्यवसाय सांभाळताना दगदग होईल रे तुझी रोज। आणि प्रश्न फक्त काही दिवसांचा नाहीये नचिकेत, रोज तुला हे सगळं करावं लागणार आहे। करीन मी। करीन काय करीन नचिकेत, झोपायचं काय? झोप व्हायला नको का? रात्री घरी काम करायचं आणि सकाळी येऊन इथे काम करायचं। मी जॉब कसं सोडू सांगेन? मला तरी असंच वाटतं की तू त्या गोष्टीचा विचार करायला हवा। लुक, आय एम रिअली कन्फ्युज्ड राईट नाऊ, मला नाही माहिती। नचिकेतरी तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलले। आय नो सई, जस्ट गिव मी सम टाइम, मला थोडा वेळ लागेल हे सगळं फिगर आउट करायला। ठीक आहे, मी नाही घाई करणार तुला, शेवटी निर्णय तुझा आहे। नचिकेत, तू हा निर्णय तुझ्या मनानेच घेतलायस ना? कोणाचाही दबाव किंवा भावनेच्या आहारी जाऊन नोकरी सोडायचं ठरवलेलं नाहीयेस ना? नाही, इनफॅक्ट मी आजच जॉब सोडतोय। ते लोकल ब्रांच मध्ये माझे डॉक्युमेंट सबमिट करतो। वा, अरे वा, अशी निर्णय क्षमता हवी। या, त्यांना सांगून नोटीस पे कट करतो। आता बिझनेस मध्ये तुम्हाला मदत करतोच आहे, तर कम्प्लिटली तिकडेच कॉन्सन्ट्रेट करेन। आणि दोन दोन काम सांभाळताना तुझी धावपळ झाली असती। या, दॅट्स ऑल राईट, पण एक पण काम नीट नसतं झालं। आणि आय वॉन्ट टू गिव्ह माय 100%। बघितलं ना माझी निवड कशी योग्य आहे ते? अप्पा, परत चुकलात तुम्ही। तुमची निवड नाही, आपल्या सहीची निवड आहे। आणि बरं का नचिकेत, तुझा निर्णय मला अगदी योग्यच वाटतो, तू छान काम करशील बघ। हो अगदी 100%। थँक्यू, मी आजच रिझाईन करतो। हो शुभश्य शीघ्रम। सईलाही घेऊन जा बरोबर, आणि येताना दोघं देवळात जाऊन या। जा जा जाऊन। ठीक आहे सई, तू रेडी हो, इव्हन आय फ्रेश अप अ बिट, येतो। किती गुणी आणि प्रामाणिक मुलगा आहे हा, मी कसा काय याला ओळखण्यात चुकलो तेच मला कळत नाहीये। तर काय, जाऊ दे हो, आता पटलं ना तुम्हाला, देवच पावला म्हणायचा। नशीबवान आहे आपली सई। हो फारच नशीबवान आहे माझी नात।
आज एकदम टेचात निघालायस वहिनीला डेटवर येऊन जायला. आता काय सगळं ऑफिशियलच ना भाई. हिटलरच्या नाकावर टिचून वहिनीला फिरायला घेऊन जात असशील ना. नाही नाही आता तोच म्हणतो जा सईला घेऊन. काय बोलतो भाई नशीबवान आहेस तू. हिटलरचं ना एकदम सॅंटा क्लॉजच झालाय. नाही फक्त नशीब नाही रेक्स तुझ्या प्रेमाची ताकद आहे. शपथ भाई मार मार तू सिनेमातले सगळे डायलॉग मार. आता काय हिटलरनेच परमिशन दिली आहे म्हटलं तुमची शान वाढली अजून. या सई या आय एम रेडी आलो चल बाय. देवा आपला भाई जाम खुश आहे तर अशीच कृपा ठेव तुझी त्याच्यावर काय. आणि दोघांचं लग्न झालं ना तर 5 किलो पेड्यांचा प्रसाद दाखवीन तुला. क्या प्रसाद हो घे तू पण. चला देवळात जाऊन आला ते बरं केलं आणि रेझिग्नेशन पण कम्प्लीट झालं. उत्तम. असं टुमॉरो ऑनवर्ड्स मी फक्त पूर्ण नावर कॉन्सन्ट्रेट करेन. अरे वा म्हणजे बरं झालं आता तुझी दगदगही वाचेल आणि आपला व्यवसायही वाढेल. बरं का नचिकेत तू पूर्ण वेळ देऊन आमचा मान मात्र वाढवला. नाही नाही असं नका म्हणू पप्पा मी वेगळ्या ना तुमच्यासाठी. बघा ना. अरे वा काजू कतली. अप्पा तुम्हाला आवडते ना म्हणून मुद्दाम नचिकेतने तुमच्यासाठी आणली आहे. अरे वा एनिवे तुम्ही खाऊन घ्या मी निघतो. बा हो आय हॅव्हन्ट स्लेप्ट लास्ट नाईट सो आधी ती झोप कम्प्लीट करतो. हो हो तुझा भ्रमणध्वनी बंद ठेव आणि शांत झोपून जा. येतो. हो सौभाग्यवती हा प्रसाद घरातल्या सगळ्यांना वाटा. हो हो अप्पा तुम्ही खाऊन घ्या मी सुद्धा आलेच. हो चालेल चालेल. हा ठीक आहे. नोकरी सोडून बसलास कांगारू आता तू पूर्णपणे माझ्या तावडीत सापडलास. अहो ते पावत्या पाठवल्यात मी. हो तो कर आम्ही वेळच्या वेळी भरत आलेलो आहोत तुम्ही काय काळजीच करू नका. हा नाही मी नाही तुम्ही काळजी करू नका मी सगळ्या हिशोबाच्या वयात तुम्हाला पाठवून देतो कळलं का. हो हो मग तर झालं. बर ठेव आता. हा बर बर बर. अरे वा आज अगदी वेळेवर आलायस छान छान. आज मी अलार्म लावून उठलो. वा एनिवे आज काय करूया आपण. ह्या हिशोबाच्या वया आहेत ह्या बघ नीट समजून घे कसं काय आहे ते आम्ही मांडतो ते. हे सगळं मराठी मध्ये. हो आय कॅनॉट रीड मराठी. अरे हो मी विसरलोस नाही का माझ्या लक्षातच नाही आलं. मग आता आय डू वन थिंग मी घरी घेऊन जातो डिक्स करून ट्रान्सलेट करून घेतो. हा असंच कर. वा 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 शाबाश काका. हे सगळे रेकॉर्ड तुम्ही बुक्स आणि फाईल्स मध्ये का मेंटेन करता. वी कॅन फीड दिस इन द कम्प्युटर. तुमचा वेळ वाचेल. वी कॅन फ्री अप सम स्पेस. एका क्लिक मध्ये सगळा डेटा मिळेल तुम्हाला. हो पण ते आपण म्हणजे लिसन टू मी. हे बघा हा असा हिशोब मेंटेन करायला वेळ लागतो की नाही तुम्हाला. सी नाव हे सगळे कॅल्क्युलेशन कम्प्युटर वर होतात. कम्प्युटरायझेशन केलं पाहिजे आपण. हो रे हो आपण सगळं करू. आता तू आलाच आहेस ना मग आपण हळूहळू तेही करू. हा पण आधी हा हिशोब कसा काय मांडलाय तो समजून घे. मग मी घरी घेऊन जातो. हो चालेल आत्ताच निघालास तरी चालेल. ओके येतो बाका. ये सावकाश. आपा केतक र टिंब
नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हाँ, नमस्कार आप्पा, मी प्रसन्न. हाँ, मी नचिकेतला सगळ्या आपल्या वया दिल्या हिशोबाच्या वया, पण त्याला ना सगळं मराठीत असल्यामुळे ना समजून घ्यायला त्रास होईल. आता मराठीच येत नाही त्याला, तो तरी काय करणार. हा, आणि दुसरं काय, तो म्हणत होता की आपला सगळा हिशोब आपण संगणकावर ठेवायला हवा, आपल्याला सोपं पडेल. म्हणजे इंग्रजीत? हो ठीक आहे, तू घरी ये मग आपण बोलू. हो चालेल चालेल. हो ठेवतो. सई. हा सई, फार काही कामात नाहीयेस ना आता तू? नाही अप्पा, यात फक्त पाणी भरून ठेवते. काही काम होत का? हो, एक महत्वाचं काम होत. माझ्या सगळ्या पुस्तकांची आणि त्यांच्या लेखकांची एक यादी तयार करायची आहे. सगळ्या पुस्तकांची? हो. बर. आणि ती यादी आजच पूर्ण करायला हवी, कारण एका अनाथाश्रमाला मला द्यायची आहे. मग त्यातली हवी ती पुस्तकं मी त्यांना दान करणार आहे. चालेल ना अप्पा, मी करते यादी. हो, पण आजच पूर्ण कर, कारण ती यादी ताबडतोब त्यांना मला द्यायची आहे. हो अप्पा, मी करते. करशील ना नक्की? हो अप्पा. ठीक आहे. आय फील लाईक आय एम अन इलिटरेट, काहीच कळत नाही मला. अरे अप्पा केतकरांचा होणारा नाच जावं तू, आणि साधं शुद्ध मराठी येत नाही तुला, कसं होणार तुझं? स्टॉप पुरिंग माय लाईक आणि सांग मला काय लिहिलंय ते. एका छोट्या चिप मध्ये अख्ख्या कंपनीचा डेटा फिट होतो. हे केतकर ओल्ड फॅशन फाइल्स मध्ये सगळे अकाउंट मेंटेन करतात. गॉड, इवन एव्हरी स्मॉल शॉप इज डिजिटलाइज नाउ. आणि हे केतकर अजून 16 सेंचुरी मध्येच आहेत. यू शुड हॅव सीन द बॅक ऑफ हिस्टिक्स, सगळीकडे जुन्या फाइल्स आहेत. देयर इज नो स्पेस. जाऊ दे, सांग काय लिहिलंय ते. ताळे बंद. ताळे बंद म्हणजे काय रे? वाय आर यू आस्किंग मी? तू सांग काय लिहिलंय ते. हे सगळं मराठीतच लिहिलंय, पण नेमकं कळत नाही काय लिहिलंय ते. आप्पा केतकरांचं मराठी म्हणजे हायफाय लेवलचं ना रे, त्यामुळे कळत नाहीये. दिस लुक्स लाईक अ बॅलन्स शीट. हा मग बरोबर आहे, ते ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट असणार. बरोबर आहे. हे पुढे काय लिहिलंय? पुढे हे ना 2019 मधल्या एकूण देय रकमेची बेरीज. म्हणजे? म्हणजे बाई हे बघ, ते रक्कम म्हणजे पैसे एवढं माहिती आपल्याला, पण देय म्हणजे कळत नाही काय. देय देय खांब फुटला आम्हाला, पेय प्यायची वेळ आली आहे. जातो मी. काय घाणेरडे जोक्स करतो तू, मला पण मराठी येत नाही. केवढा हा पसारा. सॉरी. सगळ्या हिशेबाच्या वया घेऊन बसलाय सोय. या पण मराठी तर सोखे कळत नाहीये. मला तो अंदाज होताच की जरा मराठीत आहे म्हणल्यानंतर जड जाणार. ठीक आहे, पण काही हरकत नाही. बघ हे सगळं असंच राहू देत. तू उद्यापासून दुकानात ये आणि आमच्या सदाला पुड्या बांधायला मदत कर. ते आपा भाईने पुड्या बांधायच्या ते बरोबर दिसत नाही ना, भाई एवढा शिकलेला आहे. हो, पण इंग्रजी उपयोग काय? इट्स ओके, डोंट वरी, आय विल मॅनेज. ठीक आहे ना, हिल हेल्प मी. हा आपण आहे ना, आपण सगळं करतो. ते फक्त देय म्हणजे काय तेवढं सांगा. बघितलं हे तुमचं मराठी. अरे तिप्पट वेळ लागेल अशानं.
त्यापेक्षा मी असं करतो सईला पाठवतो तुमच्या मदतीला. चालेल. नाही खरं म्हणजे मीच इथे थांबलो असतो पण मला भरपूर काम आहेत त्यामुळे नाही थांबत. करेक्ट. मी सांगतो सईला लगेच येईल ती. चला मला काम आहेत भरपूर येतो. कॉफी कर ना बघून चक्कर आला लागेल पटकन आणतो. But it's good that Sayed here. Everything will fall in place now. Hey, यादीचं काम कुठपर्यंत आलंय? आप्पा थोडा वेळ लागेल, खूप पुस्तक आहेत ना. पण काम आजच पूर्ण होईल ना. हो अप्पा तुम्ही नका काळजी करू, हे काम मी आजच पूर्ण करेन. सई बाळा अगं तू असल्यानंतर मला कसली आली काळजी. पण काम पूर्ण होईपर्यंत कुठे बाहेर जाऊ नकोस. हो अप्पा तुम्ही निश्चिंत राहा. मी निश्चिंतच आहे. काळजी तर आता त्या कांगारूला करायची. काय होतंय काय भाई? हा नाही नाही ते बघ, तीन कप झाले तरी अजून वहिनी आली नाहीये. चौथा कप आणू का? तोपर्यंत येईल म्हणजे. नाही नको थांब, लेट मी कॉल हर. अजून आली कशी नाही? सई. हा मी काम होते जरा आपण बोलू नंतर. हॅलो काय झालं? थांब परत एकदा ट्राय करतो. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा प्लीज सईला सांगा इथे यायला, टाइम वेस्ट होतोय खूप. नाही त्याही पेक्षा जास्त महत्वाच्या कामात असेल. ठीक आहे मी असं करतो, थाकत्या सुनबाईंना पाठवतो तुझ्या मदतीला. पाठव पाठव. ठेवतो. काय झालं? नान्सी का को येते? सुनबाई. ओ सुनबाई आले. अप्पा काय? अप्पा सुनबाई, त्या नचिकेतला मराठीतला हिशोब काही कळत नाहीये, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन त्याच काम हलक करा. हो चालेल. या. हो अप्पा.